पारंपरिक चूल आणि महिला यांचा अनन्य संबंध शेकडो वर्षांपूर्वीपासूनचा आहे. आज हा संबंध ग्रामीण भागापुरता मर्यादित असला तरी सुमारे 30 कोटी लोकांकडे आजही स्वयंपाक चुलीवर होतो हे वास्तव आहे. लाकडं दूर दूरवरून गोळा करून आणायची, शेणापासूनच्या गोवऱ्या जमा करायच्या आणि त्यावर स्वयंपाक करायचा हे ग्रामीण महिलांचं दैनंदिन जीवन आहे. चुलीतून निघणारा धूर, सूक्ष्म राख, दूषित वायू यांना सामोरं जाऊन निमोनिया, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, टीबी यासारख्या रोगांना आमंत्रित करायचं याला या महिलांपाशी दुसरा पर्याय नाही. या अतिशय गंभीर पार्श्वभूमीवर मात करणारी लोखंडी जाळी असलेली चूल सखी ग्रामीण महिलांची खऱ्या अर्थानं सखी म्हणून पुढे आली आहे. पारंपरिक चूल जिथं आहे त्याच ठिकाणी 32 इंच लांब, 6.5 इंच रुंद आणि 5 इंच खोली तसंच दोन्ही टोकांकडे निमुळती होणारी नाली अर्थात खड्डा खोदण्यात येतो. या नालीवर 8 इंच लांब आणि 8 इंच रुंद अशी लोखंडी जाळी बसवण्यात येते ज्यावर चूल आणि उल्हा असा ठेवतात की चुलीखाली जाळी असेल. पारंपरिक चुलीपेक्षा या सखीचं वेगळेपण म्हणजे इथं कमीत कमी लाकूड जळण म्हणून लागतं. ज्वाळ तेजस्वी होतो आणि प्राणवायूच्या उपलब्धतेमुळे ज्वलन धूररहित होतं. इंधन वाचतं आणि वेळही वाचतो. महिलांची सतत फुंकणीचा वापर करण्यापासून सुटका होते आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणामही होत नाही. वैयक्तिक वापरातील इंधनाची बचत झाल्यामुळे राष्ट्रीय इंधन संपत्तीच्या साठ्याचीही बचत होते. कार्बनचं उत्सर्जन कमी झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास न होता स्वयंपाकाचं काम अतिशय सुलभपणे पार पडतं. पारंपरिक चूल आणि सुधारित चूल या संदर्भात एका तासाला लागणारं जलतरण अर्थात या संदर्भातला आलेख सुधारित चुलीचं महत्व खूप अधिक पटवून देतो. अशा प्रकारे एका परिवाराची एका तासाची जलतनाची ही आकडेवारी जलतनाची बचत स्पष्ट करीत असेल तर संपूर्ण देशात सुधारित चुलीमुळे किती वार्षिक बचत होईल हे सुज्ञात सांगण्याची गरज नाही. एका ग्रामीण क्षेत्रात 2 लाख कुटुंबाकडून सुधारित चुलींमुळे अंदाजे 80 कोटी रुपयांची वार्षिक बचत होईल हे थक्क करणारं असलं तरी वास्तव आहे. सखी जाळी वापरून धूररहित चूल बनवायची कशी याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. विशिष्ट लांबी रुंदी आणि खोलीची नाली तयार करायची. या नालीवर सखी जाळी बसवायची. जाळीच्या कडा नालीच्या दोन्ही बाजूंना येतील अशा लिंपायच्या. चूल या जाळीवर ठेवायची. या चुलीला अर्थात सरपणाला नाली वाटे सतत प्राणवायू मिळत राहतो. त्यामुळे धूर नाही, स्वयंपाकाला विलंब नाही, इंधन अधिक नाही की पैशाची उधळण नाही. ग्रामीण महिलांचं आरोग्य आणि कुटुंबाचं जीवनमान सुधारेल हा आणखी एक फायदा. धूररहित चुलीचा आधार, राष्ट्रीय कर्तव्याला हातभार.